हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे, म्हणजे आम्ही गणपतीपुळेवरून जाऊन आलो त्या दिवशी संध्याकाळचा आहे. पाऊस थांबला होता आणि आम्हाला ना फणस काढायचे होते, तर अण्णांनी काफी फणस काढून दिले आम्हाला मुंबईसाठी नेण्यासाठी सुद्धा आणि घरी खाण्यासाठी सुद्धा. सकाळ सकाळ पाऊस पडून गेलेला आहे रात्री, आणि सकाळ सकाळ आम्ही जी एक्स्ट्राची झाडं आहेत ना ते खूप घाण करतात, ते तोडून टाकतोय आणि त्या जागी नवीन झाडं लावतोय. सुपारीची कोरफड लावतोय आणि आणि काय लावतोय, सुपारी आणि कोरफड आणि काय लावायची, इथली इथे लावायची, इथे वाढत नाही आहेत. हा इथे हे भयंकर वाढलेलं आणि पूर्ण जत्रास करून टाकलेलं. ओ एवढे मोठे झाले, हा खूप वाढलेले. आणि काय जंगल करतोय यार, दुसरं लावूया काय, कुठलं लावूया, ते काढणं पण मुश्किल होईल ना, आतमध्ये याचे मूळ गेले असतील तर. झाडांची अपडेट, हे सुपारीचं आहे, नारळाचं आहे, वाढत नाही आहे, त्यांच्या बरोबरच लावले आहे ना. हो आणि काय झालं काय माहित, हा जवळजवळ झाले म्हणून असं होतं का, हे मस्त झाले पोपळ, हे माड. मी दरवर्षी झाडांची अपडेट देतच असते, तर यावर्षी पहा. हे शोच आहे का, हे आपण ते शोचे असतात ना, ते मोठे लांब दांड्याचे कलर कलरफुल कलरफुलवाले, त्यातले एकाच कलरचं आहे. ही तर पोपळ खूपच मोठी झाली, वा वा वा, वरपर्यंत गेली. ह्या पोपळीच्या झाडं आहेत ना ती सरळ वाढत जातात आणि सावली देतात, आबोली. हे पण झाड काढणार आहे का, नको कशाला, फुलं आहेत ना याला, फुलं येतात पिवळी देवासाठी. हे बघा इथे इथे जंगल आहे, हे काढा, सुकलेलं काय आहे ते, पोपळ वाढत नाही आहे तिथलं काढा. आपण माड आहे माडाच्या बनात, आणि इथे केळी आहे, इथे काय ते करा, केळी लागली आहे पण केळीचं झाड असं वाकलंय. माडाचं हे जग आवळा एवढा किती छोटा होता पण आता खूप मोठा झालाय, पण आवळा काय लागत नाही. आवळ्याला तोडू नका, आवळा तोडू नका, हा वास कधीच लपत नाही फणसाचा. ओहो एक पिकलाय, पिकलेला तो का खायला होईल, हा पिकलाय. केवढे मोठे मोठे फणस काढलेत, काफी आहेत. हा पिकलाय, हा कापणार दुपारी. अच्छा ते पूर्ण परत हे होणार ना. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं की एक्स्ट्राची झाडं आहेत जी नको आहेत ती आम्ही तोडून काढली,
आणि हे सकाळीच काम सुरू केलं 7 लाच. तर ते सर्व झाल्यानंतर मग आम्ही घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, देवपूजा केली आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर रुटीन जेवण वगैरे आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि मग कपडे धुतलेले होते ते मग मी टेरेसवरती सुकत घालण्यासाठी निघाले, कारण की आम्हाला सगळं पॅकसुद्धा आज करायचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार. आज थोडा पाऊस थांबला होता आणि ऊनही छान पडलं होतं आणि वातावरणसुद्धा छान वाटत होतं. आणि जे बाजूला ना मयुरी काकीचं घराचं बांधकाम सुरू आहे, म्हणजे पूर्ण घर झालंच आहे, फक्त आतलंच थोडं काम बाकी आहे. नवीन घर बनते कडप्पे पण आले त्यांचे. दुपारनंतर पुन्हा सकाळचं थोडं काम घेतलं जे राहिलेलं होतं, म्हणजे झाडं नवीन लावायचीसुद्धा होती आणि एक्स्ट्राची झाडं आणि काटे वगैरे काढायचे होते. तर सोबतीला आमचा स्वरसुद्धा आलेला होता. कामांमध्येच थोडा ब्रेक घेतला आणि सकाळीच मी सांगितलं की एक फणस त्यातला तिघांपैकी एक पिकलेला होता, तर त्याचा वास सगळीकडे पसरत तो चाललेला होता. मग अण्णांनी तो फणससुद्धा कापून दिला आणि तो थोडा ब्रेक म्हणून आम्ही खाऊनसुद्धा घेतला. कापा फणस होता आणि टेस्टला तर खूपच गोड होता, छान होता. तसं तर मी जास्त फणस खात नाही, पण इथला गावचा फणस मी मनभरून खाऊन घेतला आणि मग पुढील कामांना लागलो. संध्याकाळ झालेलीच आहे आणि आता आम्हाला बाकीचे आवरावर करायचे आहेत, म्हणजे केर कचरा कराय काढायचा आहे घरातील आणि अंगणातील. तर त्यासाठी आम्ही दोघंही लागलो. गावी आल्यानंतर आम्ही गावच्या कामांमध्ये आम्ही स्वतःला झोकून देतो, म्हणजे गावच्या कामांमध्ये झाडू वगैरे झाडं वगैरे हे सर्व कामांमध्ये दिवस कसा जातो हे कळत नाही आणि खूप भारी वाटतं. मुंबईला आल्यानंतर मुंबईची वेगळी कामं असतात, पण गावी आल्यानंतर ही अशी गावची कामं असतात. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर. Thank you.